बोला सर, सुनावणी साठी आलेले होतात, काय नेमकी केस होती आपली आणि काय नेमकं कोर्टात झालं? सगळं केस काय आहे मुलुंड कोर्टामध्ये, हे ज्यांच्यावरती मी हा खटला दाखल केलाय ते केंद्रीय मंत्री नारायण राणे. नारायण राणे आणि त्यांची मुलं सगळ्यांचा उल्लेख अरे तुरे कार्य करतात, पण आम्ही असं करणार नाही. ते मंत्री आहेत, ते ज्या पद्धतीनं बोलतात खोटं बोलतात, हा लोकांची बदनामी करतात, याला कुठेतरी गाळा बसला पाहिजे. आतापर्यंत आम्ही सगळे दुर्लक्ष करत होतो. 15 जानेवारी 2023 नारायण राणे यांनी भांडूपच्या कोकण फेस्टिवलमध्ये एक विधान केलं भाषणात अगदी जोशात, की या संजय राऊतला ला म्हटल्या, संजय राऊतना नाही मी खासदार आहे, की मी खासदार केलं. हे कोण खासदार करणार? बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा इंद्रोदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अनाधिकार असतात होते. कोणाला आमदार करायचं, कोणाला खासदार करायचं, नारायण राणेंना मुख्यमंत्री करायचं की नाही, हा हे बाळासाहेब ठरवत होते. ठीक आहे, त्याच्यावर त्यांचं असं एक दुसरं विधान आहे की 2004 उमेदवारी अर्ज भरताना संजय राऊत यांचा अर्ज अपुरा होता, ते आता सांगतायत ते, आणि त्यांच्याकडे मतदार यादीत त्यांचं नाव नव्हतं आणि मतदार नोंदणी क्रमांक नव्हता, तरीही मी सेटिंग लावून, सेटिंग कुठे लावतात? सरकारकडे, म्हणजे इलेक्शन कमिशनमध्ये, हा गुन्हा आहे. सेटिंग लावून त्यांचा अर्ज मी मंजूर करून घेतला. कसलं सेटिंग लावलं? मी पैसे खर्च केले, पैशाचा सोर्स सांगा. सत्य असं आहे, मला बाळासाहेब ठाकरेंनी खासदार केलं. 2004 मी खासदार आहे. 2004 आधी किमान 10-15 निवडणुकांमध्ये मतदान केलेलं आहे. त्याच्या आधी माझ्या मतदार यादीत नाव नाही, कोणत्या आधारावर ते सांगताय? 2004 अर्ज भरताना सुद्धा तो जो रकाना असतो मतदार नोंदणी क्रमांकाचा, त्याच्यामध्ये माझा मतदार नोंदणी क्रमांक आहे तो दिलेला आहे, आणि माझा अर्ज अजिबात फेटाळण्यात आला नव्हता. यांनी कुठे सेटिंग लावलं, कोणाला पैसे दिले, हे आता कोर्टात त्यांना सांगावं लागेल. जर नाही सांगितलं तर त्यांची खासदारकी रद्द होईल, तर राणांची खासदारकी रद्द होईल, लक्षात घ्या. कारण त्यांनी ज्या पद्धतीचं विधान केलेलं आहे ते राजकीय नैतिकता, इलेक्शन कमिशनचे नियम याच्यामध्ये अजिबात बसत नाही, त्यांच्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आहे. मी अत्यंत नियमानं वागणारा माणूस आहे राजकारणामध्ये. आम्ही शिवसैनिक असलो तरी काही गोष्टी सरकारी कागदावरच्या आम्ही नियमानं पाळतो. माझ्याकडे सर्व कागदपत्र 2004 आतापर्यंत आधीपासून आहेत. सेटिंग बिटिंग लावण्याची कामं हे ते करत असतील, आम्हाला गरज पडत नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने आम्ही खासदार झालो आणि आत्ता कोर्टामध्ये आम्ही त्यांच्यावरती मानहानीचा खटला दाखल केलेला आहे. तुम्ही सिद्ध करा, तुम्ही जे सांगितलंत ना ते पुरावे घेऊन या. माझा 2004 अर्ज घेऊन या इथे, आता तुम्हीच काढून, तुम्ही सेटिंग लावलंत ना, आता सेटिंग लावून तुम्हीच घेऊन या तो अर्ज आणि दाखवा इथे कोर्टाला, त्याच्यामध्ये मतदार यादी क्रमांक आहे की नाही हे त्यांनी दाखवायचं. वारंवार ते बोलत होते, याच्या आधी बोलले, मी दुर्लक्ष केलं, त्यांच्या नादाला काय लागायचं, पण वारंवार बोलताय. आता त्यांना त्याचे पुरावे द्यावे लागतात. सर, कोर्टाचं काय म्हणणं होतं, पुढची तारीख काय मिळेल आणि किती कोटींचा हा दावा आहे? मला, आम्ही कोटी बिटी मध्ये नाही हो, आम्ही गरीब लोक आहोत, शिवसैनिक आहोत, आम्हाला पैसे नको आहेत. पैसे कशाला पाहिजे? पैसे त्यांच्याकडे. कोर्टामध्ये आज माझं स्टेटमेंट घेतलेलं आहे, मला जे काय सांगायचं आहे ते नोंदवून घेतलेलं आहे. आता त्यांना नोटीस जाईल, त्यांना कोर्टात यावं लागेल सगळं घेऊन. त्यांच्या सदस्यत्वाला देखील प्रश्नचिन्ह निर्माण. नक्कीच, तुम्ही पॉलिटिकल करप्शन केलेलं आहे आणि जे नियम आहेत या संदर्भात, या देशाच्या घटनेनुसार, इलेक्शन कमिशनच्या नियमावलीनुसार, तुम्ही करप्ट प्रॅक्टिस हा जो शब्द आहे, करप्ट प्रॅक्टिस इन इलेक्शन, तो त्यांनी केला आहे. त्यांनी पैसे दिले आहेत ते म्हणतायत, रेकॉर्डवर आहे की मी पैसे दिले. कोणाला दिले पैसे, कुठून आणलेत पैसे आणि किती कोटी दिलेत ते सांगा आता.
सर हिंदी में जानना चाहेंगे। हाँ बोल रहे भाई भाई थोड़ा ऐसा उसको भी दादा थोड़ा थोड़ा हेलो निखिल यार तिकडे जा ना तिकडे आहे ना काय निखिल नारायण राणे केंद्र के मंत्री है सोच समझ कर बोलना चाहिए। दो दिन पहले लोकसभा में अविश्वास ठहराव के दरमियान भी उनकी भाषा आप देखिए किसी केंद्रीय मंत्री को शोभा नहीं देती। आप मंत्री हो आप अगर गुंडा हो तो बाहर सदन में नहीं हम भी है। फिर मेरे बारे में उसने विधान किया है कि संजय राउत को मैंने सांसद बनाया। अरे भाई बालासाहेब ठाकरे थे 2004 में सांसद बनाने के लिए मंत्री आपको भी मुख्यमंत्री बालासाहेब ठाकरे ने बनाया जैसे हमको सांसद बनाया। संजय राउत के पास जब उम्मीदवारी जो अर्ज था मेरा पर्याप्त डॉक्यूमेंट्स नहीं थे वोटर लिस्ट में नाम नहीं था ऐसे बहुत से आरोप तो मैंने उनके ऊपर मुकदमा ठोक दिया। आप झूठ बोल रहे हो मेरे पास सब कुछ था। आप जाकर मेरा उम्मीदवारी अर्ज देख सकते हो मेरा नंबर देख सकते हो लेकिन आप दर दिन एक झूठ बोलते हो और भाजपा वाले तालियां पीटते हैं। अब मैं उनको पीटूंगा कोर्ट में। सर कायनेम की तारीख बीट ले ली है यानी एक कोल्ड वॉर।